आपल्या देशाचा पंतप्रधान कसा असावा, त्यासाठी आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मोदीजींना तिसऱ्या वेळेला पंतप्रधान करायचं आहे. सगळ्या पाण्याच्या योजना गेल्या 4 वर्षांपासून सुरू आहेत. सांगोला तालुक्याला पाण्यासाठी 50 वर्ष संघर्ष करावा लागला. खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी पाण्याचा प्रश्न सोडवून तालुक्याला न्याय दिला आहे. मला खात्री आहे की आजपर्यंतच्या काळामध्ये पारेकरांनी गुलाल कुठे टाकायचा हे ठरवलं आहे. तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी मी व बापूंनी असं ठरवलं आहे. येणाऱ्या काळात तालुक्याच्या विकासासाठी एकत्र काम करायचे. 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये मी आपल्याला कळकळीची विनंती करणार आहे की आपल्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान साहेबांचे विश्वासू खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवण्यासाठी कमळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सांगोला तालुक्यातील पारेगावामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी केले. दीपक आबा म्हणाले की गेल्या 5 वर्षात टेंभू, म्हैसाळ, निरा, उजवा, कालवा या सिंचन योजनेचे पाणी आले आहे. उन्हाळ्यात पहिल्यांदा आपल्या भागात पाणी सोडलं आहे. ज्यांनी 50 वर्ष सांगोल्याला पाणी मिळवून दिले नाही तेच मोहिते पाटील निवडणुकीत मते मागत आहेत. विशेषतः पारेगावची बांधिलकी आमच्यासोबत आहे. काहीही झाले तरी आम्ही आणि तुम्ही एकत्र राहणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये या गावासाठी विविध माध्यमातून विकास गंगा आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही. त्यामुळे खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना मत द्यायचं आहे. उद्याच्या निवडणुकीत कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबा आणि विजयी करा, असे प्रतिपादन यावेळी केले. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील, शिवसेना नेते रुपनर यांच्यासह महायुतीचे नेते मंडळी उपस्थित होते. विशेषतः प्रास्ताविक माजी सरपंच संतोष पाटील यांनी केले.